दाऊद इब्राहिम हा अंडरवर्ल्ड डॉन पाकिस्तानात अंड्यात राहतो. ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हो, हे खरं आहे. काय आहे हा अंडा प्रकार हे उघड केलंय दाऊदचा एकेकाळचा विश्वासू फारूक टकलानं. दाऊदचा टकला फुटला आणि पोपटासारखा बोलायला लागलाय. अंड्यात लपलाय दाऊद इब्राहिम, अंड्यात दाऊदचा अलिशान महाल, पाकिस्तानच्या अंड्यात दाऊदला आश्रय, टकल्यानं फोडला दाऊदच्या अंड्याचा फंडा. कुख्यात अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार फारूक टकला भारताच्या हाती लागलाय. सीबीआयनं टकल्याची विस्तृत चौकशी सुरू केली आहे. त्यात दाऊदचा टकला आता पोपटासारखा बोलायला लागलाय. दाऊदची सुरक्षा व्यवस्था, दबावाच्या काळात दाऊद कुठे लपतो, दाऊद कुणाच्या संरक्षणात आहे, पाकिस्तानात दाऊदचा काय आहे अंड्याचा फंडा, अशा अनेक गोष्टी त्यानं उघड केल्यात. पाकिस्तान रेंजरचे जवान दाऊदची क्लिफ्टन परिसरातल्या त्याच्या बंगल्याची, त्याच्या कुटुंबाची सुरक्षा करतात. कोणताही मोठा आंतरराष्ट्रीय नेता पाकिस्तानात येणार असेल अथवा भारताचा पाकिस्तानवर दबाव वाढला की दाऊदला कराची जवळच्या सेफ हाऊसमध्ये हलवतात. अंडा ग्रुप ऑफ आयलंडच्या बेट समूहावर हे सेफ हाऊस आहे. हे सेफ हाऊस अंडा बेटाच्या आसपास आहे. या सेफ हाऊसमध्ये दाऊद आणि त्याची पत्नी मेहजबीन यांच्याशिवाय कोणालाही प्रवेश नाही. पाकिस्तानी अधिकारी एका खास सॅटेलाईट फोनद्वारे दाऊदशी संपर्कात राहतात. पाकिस्तानी कोस्ट गार्डची एक टीम या सेफ हाऊसच्या सुरक्षेसाठी तैनात असते. कोस्ट गार्डची एक बोट सतत या सेफ हाऊसच्या चहूबाजूला पेट्रोलिंग करत असते. आणीबाणीच्या स्थितीत या सेफ हाऊसमधून पळून जाण्याचीही सोय करण्यात आली आहे. त्यासाठी नाखुदा नावाची एक खास स्पीड बोट तैनात आहे. अवघ्या 5 ते 6 तासात दाऊदला सेफ हाऊसमधून दुबईत शिफ्ट करता येऊ शकतं. योगायोगाची गोष्ट म्हणजे दाऊद मुंबईत ज्या परिसरात वाढला त्या गल्लीचं नावही नाखुदा मोहल्ला असंच आहे. दाऊदला दुबईत रिसीव करणं, त्याच्या लपण्याची सोय करणं, त्याच्या वाहतुकीची व्यवस्था बघणं ही जबाबदारी फारूक टकलाकडे असायची. 2 वेळा दाऊदवर जीवघेणा हल्लाही झाल्याची माहिती टकल्यानं दिली आहे. 2000 आणि 2005 साली हे हल्ले झाले. पाकिस्तानातील स्थानिक गँग आणि छोटा राजन गँगनं हे हल्ले घडून आणले, पण पाकिस्तानी रेंजरच्या सुरक्षेमुळे हे हल्ले अयशस्वी झाले. फारूक टकला पोपटासारखी माहिती देत असला तरी दाऊदला भारतात आणण्याचा दावा त्यानं फेटाळून लावलाय. दाऊदच काय, त्याच्या नोकरालाही तुम्ही भारतात आणू शकणार नाही असं खुलं आव्हान त्यानं सीबीआयला दिलंय. सूत्रांच्या माहितीनुसार तो माहिती देत असला तरी अजून जबाब नोंदवायला तयार नाही. चौकशी दरम्यान वारंवार आपली तब्येत बिघडत असल्याचं नाटक तो करतोय. फारूक टकलाला मुंबईत मरायचंय आणि मुंबईतच त्याचं दफन व्हावं अशी त्याची इच्छा असल्याचं तो सीबीआयला सतत सांगतोय. दाऊदच्या अतिशय थोड्या विश्वासू साथीदारांपैकी एक म्हणजे फारूक टकला होता. तो आता हाती लागल्यामुळे दाऊदबाबत आणखी महत्त्वाची माहिती सीबीआयच्या हाती लागण्याची शक्यता आहे. राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.